काम केलं तुम्ही सगळ्यांनी मिळून बरं कसे चांगलं काम केलं. ती जी किर्लोस्कर असायची त्याचं फाट 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 असं असायचं बरोबर आहे. मोठा मुसांडा चलायचा असा वावरात चलायचा का नाही मोठा मुसांडा राहणार. पण त्या किर्लोस्करच्या इंजिनमध्ये खोड होती तेव्हा इंजिन मध्येच मधल्या मध्ये एक वाकडी तुटी असा पाईप काढलेला असायचा हिरीत पाणी चलायचं बरोबर आहे का. कोणता पाईप म्हणा त्याला तुटी तुटी ती बारकी रिटर्नची कशाची तुटी काढलेली असायची. त्या बघा अण्णाने बरोबर सांगितले इंजिन गरम होऊन फुटू नये सुरेश म्हणून ती तुटी काढायची असती. त्याच्यामुळे हा बघा तुमच्याकडे बी आलेला पैसा कुठून आला आणि कसा आला आणि एक नंबर आहे का दोन नंबर आहे माहित नाही. ह्या सत्याच्या निमित्तानं ही तुटी काढली ना आता इंजिन गरम होऊन फुटतच नाही. वर्षाला एक तुटी काढायची छोटी हो मोठी हो आपलं तुटी काढायची. माणसं एकच मानणार आहे अर्थी तुटीवाला नाही अगद. बरोबर चुकीच आहे का बरोबर आहे खरं सांग बरोबर आहे का नाही. माझे उदाहरण अशी सामान्य मी सुशिक्षित आहे मी शिकलेला आहे पण माझे विचार जुन्या विचार आहे लक्षात आलं का. मी सगळ्याला धरून चालणारा माणूस आहे आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. आई वडिलाची सेवा करा चांगलं जगा चांगलं वागा. माईपेक्षा मोठं दैवत या जगात दुसरं कोणतं नसतं. माय ही माय असते. ज्या दिवशी जीवनातून माय गेली त्या दिवशी जीवन तुमचं संपलं गेलं. या जातीला विचारा आई आहे तोपर्यंत जीवनात प्रेम आहे. माय गेली की या जीवनात काही राहत नाही. आईला सांभाळा बापाला सांभाळा बरोबर एवढं चांगलं काम करा एवढं पाया पडतो. कीर्तन झाल्याच्या नंतर हजारो लोक आमच्या सोबत फोटो काढण्याकरता येतात. येऊ नये असं मला म्हणायचं नाही. नक्की मोठ्या माणसाबरोबर सेल्फी आपण काढा पण माझं वाक्य एक ऐकून घरी जाण तेवढं सत्यात उतरवलं तर आपला कीर्तन महोत्सव सफल होईल. एखाद्या सेलिब्रिटी माणसाबरोबर फोटो काढत बसण्यापेक्षा एखाद्या मोठ्या माणसाबरोबर फोटो काढत बसण्यापेक्षा आपण तेवढं मोठं व्हा की लोकांनी तुमच्याबरोबर फोटो काढले तेवढं मोठं व्हा. एवढी माझी विनंती असेल तुम्हाला. सूचना झाल्याशिवाय कुणीच उठणार नाही. मी विनंती करतोय आपल्याला कुणीच उठणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्याला मनापासून धन्यवाद. आज या जे आपण सगळं करतोय ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं सांगू छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर हे कीर्तन सुद्धा सुरू होण्याच्या अगोदर बंद झालं असतं. ही सगळी कृपा छत्रपती शिवाजी महाराजाची. म्हणून घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्या आणि छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पुनीत झालेली आहे हे लक्षात ठेवा. रोज सकाळी टीव्हीवर 7:30 ते 9:30 जी टॉकीजला श्रीराम कथा चालू आहे. 22 जानेवारीला आपापल्या दारात दिवे लावायचेत आपापल्या दारात रांगोळ्या काढायच्या आणि मोठा उत्सव आपण संपन्न करायचा हे ध्यानात ठेवा. आपण नेहमी यूट्यूबला साठे महाराज ऑफिशियल टाकलं कुठल्या वेळ ह्याला टाका यूट्यूबला टाका इंस्टाग्रामला टाका फेसबुकला टाका सगळीकडे प्रकाश साठे ऑफिशियल या नाव आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे फेसबुक अकाउंट आहे यूट्यूब आहे. आपण त्याचे सगळे व्हिडिओ बघू शकता. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याशी विनम्र भावाने पुन्हा एकदा अभिवादन करतो. आमच्या प्रेमातली बरीच लोक या ठिकाणी आले बरोबर आहे का नाही. तर आता आमच्या प्रेमातली बरीच लोक या ठिकाणी आले कुणाचा नाम उल्लेख कदाचित झाला नसेल. गुरुजीच्या प्रेमातली बरीच लोक या ठिकाणी आले त्यांचा नाम उल्लेख कुणाचा झालेला नसेल. एकच विनंतीकडे कुणाचं नाव राहिलं असेल तर आमच्या कीर्तन महोत्सवावर आमच्या कमिटीवर आमच्या संघावर गुरुजीवर तुम्ही नाराज होऊ नका एवढंच आहे. कारण नाव कमी जास्त होतच असतं बरोबर आहे का नाही. कुणाचं तरी राहणारच आहे एकाचं घेतलं तर एकाचं राहणारच आहे. म्हणून गुरुजीवर कमिटी कोणी नाराज होऊ नका. काम नावासाठी करू नका काम नावासाठी करू नकाच काम देवासाठी करा एवढी माझी विनंती असेल आपल्याला. भरत महाराजाची आणि शत्रुघ्न महाराजाची खरं तर जुगलबंदी ऐकायला पाहिजे होती एकदा सुलुवादनामुळं आणि वेळ भरपूर झाल्यामुळं तुम्ही यूट्यूबला सुद्धा भरत पठाडे ऑफिशियल किंवा पठाडे बंधू ऑफिशियल त्या यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तुम्ही सुद्धा पठाडे बंधू ऑफिशियलला ते यांचं वादन बघा. आता इथं सांगायला काही वेळ नाही सगळ्यांनी इथं वाजवायला बी आता काही वेळ नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एक बी जागा सोडणार नाही एक बी उठायचं नाही कुणी सगळ्याच्या चरणी दंडवत करतो. काही चुकलं असलं तर का माझ्या जोळीत टाका शेठ टाका जोळीत टाका अण्णा जोळीत टाका काही चुकलं असलं तर आपण जोळीत टाका असं जोळीत टाका. आपण रागवू नका माग असं मी गुंडाळून नेतो. बायपासला झटकीतो मला नेऊन काय करायचं तुमचं ते काय करायचं मंगलनाथाच्या मंदिरापाशी झटकून देतो. झालेली सेवा शांतीब्रह्मगुरुवरी पांडुरंग महाराज मुंडे आणि आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम एक बी जागा सोडणार नाही. ज्ञानेश्वर.